जे स्वतःसाठी जगतात ते मानव असतात, पण इतरांसाठी निस्वार्थपणे काम करणारे महामानव असतात. आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये अनेक वर्षांपासून रुग्णसेवेचं काम करणारे महामानवच आहेत. आनंद ऋषीजी हॉस्पिटलची संपूर्ण पाहणी केली असता घरच्या रुग्णांप्रमाणे सर्व रुग्णांची काळजी घेतली जाते. त्याबद्दल सर्व मॅनेजिंग कमिटी, ट्रस्टी, डॉक्टर आणि सर्व कर्मचाऱ्यांचं कौतुकच केलं पाहिजे. या हॉस्पिटलमध्ये सर्व चॅरिटी नियमांचं तंतोतंत पालन होत असल्याने रुग्णही समाधान व्यक्त करतात, असं प्रतिपादन धर्मदाय आयुक्त हिरा शेळके यांनी यावेळी व्यक्त केलंय. आनंद ऋषीजी हॉस्पिटल अँड हार्ट सर्जरी सेंटरमध्ये राष्ट्रसंत आचार्य श्री आनंद ऋषीजी महाराजांच्या पुण्यस्मृती दिनानिमित्त विविध मोफत आरोग्य तपासणी शिबिरं सुरू आहेत. या शिबिराअंतर्गत चंदनमल केशरचंद मुनोत नेवासकर ट्रस्ट व अशोक पारक परिवार आयोजित किडनीचे आजार व उपचार शिबिराचं उद्घाटन धर्मदाय आयुक्त हिरा शेळके यांच्या हस्ते दीपप्रज्वलाने झालं आहे. याप्रसंगी सहाय्यक उपायुक्त अश्विनी दिवान, आयोजक लालचंद मुनोत, मर्चंट बँकेचे संचालक आनंदराव मुनोत, धीरज मुनोत, सौ कमल मुनोत, अभय पारक, सौ मिनल पारक यांसह औरंगाबाद येथील प्रसिद्ध नेफ्रॉलॉजिस्ट डॉक्टर सुहास बावीकर, तज्ज्ञ डॉक्टर साईप्रसाद शिंदे, डॉक्टर प्रवीण डोंगरवाल, डॉक्टर गजेंद्र गिरी, डॉक्टर राहुल बोरहाडे, सीए अजय मुथ्था, संतोष बोथरा, प्रकाश छल्लाणी, डॉक्टर आशिष भंडारी, डॉक्टर मनोहर पाटील व जिल्ह्यातून आलेले रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना उपायुक्त अश्विनी दिवाण म्हणाल्या, आम्ही धर्मदाय आयुक्त कार्यालयात काम करतो, मात्र निस्वार्थपणे रुग्णसेवा करून आनंद ऋषीजी हॉस्पिटल खऱ्या अर्थाने चॅरिटीचं काम करत आहे. ज्ञानदानापेक्षाही आरोग्यदान मोठं आहे, त्यामुळे आरोग्यदानाचं हे पवित्र कार्य कायम अखंडित पुढे चालू राहावं. खूप खूप धन्यवाद देतो की त्यांच्यासह कार्य करून हा कॅम्प आयोजित केलेला आहे. असं म्हणतात, स्वतःसाठी जगतात ते मानव असतात आणि इतरांसाठी जगतात ते महामानव असतात. तर ऋषीच्या आशीर्वादाने आपल्या ह्या हॉस्पिटलला फक्त ट्रस्टीच महामानव नाही, तर त्यांना सहकार्य करणारे सर्व त्यांचे डोनर असो, त्यांचे इतर असो, स्वागत करते. आम्ही ऑफिसमध्ये काम करतो, जरी आम्ही तिथल्या कंट्रोलिंग करत असतो, तरी खरी चॅरिटी आम्ही नाही करत. खरी चॅरिटी डॉक्टर ट्रस्टी आहेत किंवा स्टाफ आहेत, खरी चॅरिटी ते करते. असं मला जातं की अन्नदान ही सर्वश्रेष्ठ दान आहे, पण मी आता म्हणते की सध्याच्या काळाला जीवनदान हे सर्वश्रेष्ठ आहे. प्रसिद्ध निफ्रोलॉजी डॉक्टर सुहास बावीकर म्हणालेत, रुग्णसेवेचं चांगलं काम होणाऱ्या या हॉस्पिटलमध्ये किडनीचे उपचार करण्यासाठी खास औरंगाबादहून मी इथं येत असतो. सर्वत्र किडनीचे विकार वाढत आहेत, त्यामुळे आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्येही किडनी संबंधित अत्याधुनिक उपचार मिळण्यासाठी मशिनरी वाढवली आहे. लवकरच आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये ही किडनी ट्रान्सफर सुविधा सुरू करण्यात येईल, असं देखील त्यांनी यावेळी सांगितलंय. आज आनंद ऋषीजी हॉस्पिटलचे जे काही शिबिर होत आहेत, तर या शिबिरमध्ये गोरगरीब रुग्णांना वेगवेगळ्या तऱ्हेच्या सोयी सुविधा दिल्या जातात. आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये MRI सेंटरमध्ये 2000 रुपयामध्ये MRI आज आपण उपलब्ध करून दिले आहे. सिटी स्कॅन 1000 रुपयामध्ये सिटी स्कॅन होत आहे. आनंद ऋषीजी नेत्रालयमध्ये आम्हाला सांगायला अभिमान वाटतोय की मागच्या महिन्यात आनंद ऋषीजी नेत्रालयनी ज्या कार्डिएक सर्जरी केल्या त्या 1200 आकडा नुकताच पार केला. आज ते 20 मशीन्सची डायलिसिस सेवा देतो आपण. ही जी काही प्रगतीचा आलेख त्यांचा जो आहे, मागच्या 10 वर्षापासून मी औरंगाबादून इथे दर महिन्याला येतो आणि त्याचा एक विटनेस म्हणून मला असं जाणवतं की दिवसेंदिवस किडनीचे विकार नगर शरीरात वाढत आहे आणि डायलिसिस सेवा, किडनीच्या आजाराचा इलाज हे आनंद ऋषीजी महाराज या प्रोपोर्शनमध्ये वाढत आहे. प्रास्ताविकात सीए अजय मुथा म्हणाले की आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये चालू असलेल्या विविध योजनांची आणि गोरगरीब रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या सोयी सुविधा याबद्दल माहिती देण्यात आली आहे. धर्मदाय कायद्याअंतर्गत बंधनकारक असलेल्या IPF योजनांचं आनंद ऋषीजी हॉस्पिटल सदैव काटेकोरपणे पालन करत आहे, असं आवर्जून सांगण्यात आलंय. यावेळी आनंदराव मुनोत म्हणालेत, जैन सोशल फेडरेशनच्या माध्यमातून आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये होत असलेल्या रुग्णसेवेला चंदनमल मुनोत ट्रस्टचे संपूर्ण सहकार्य असतं. दरवर्षी होत असलेल्या या शिबिरांच्या माध्यमातून सर्वसामान्य रुग्णांना दिलासा मिळत असतो, त्यामुळे भविष्यातही ट्रस्टचं संपूर्ण सहकार्य या सेवा कार्याला देऊ. संपत बोथरा म्हणाले, डॉक्टर सुहास बावीकर हे किडनी विकारांमधील अत्यंत हुशार व अनुभवी व्यक्तिमत्व आहे. आतापर्यंत त्यांनी 1100 अधिक किडनी ट्रान्सफर शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. त्यांच्या वैद्यकीय अनुभवाचा फायदा हॉस्पिटलमधील रुग्णांना होत आहे, त्यामुळे त्यांनी केलेल्या सूचना आमच्यासाठी स्वागतार्ह असून आम्ही त्वरित अंमलबजावणी करू. हॉस्पिटलचं त्यांचं ऋणानुवाद आहे की
आणि जिथे पण काही अडी अडचणी किंवा आम्हाला असं वाटतं का आपल्याला काय करायचं, तर तिथे आम्ही महाविकास सरांचा सल्ला घेतो आणि तो ते काम पूर्ण जात आहे. तर त्यांचं जी काही सजेशन किंवा जी काही सेवा अनंतकृषी जी हॉस्पिटलच्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांनाही नेहमी प्रेरणादायी ठरत असेल. हॉस्पिटलमध्ये दरवर्षी सेवा ते देत असतात दर 28 मार्चला. यावेळी कार्यक्रमाचे आभार प्रकाश छल्यानी यांनी मानले आहेत. जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून आलेल्या सुमारे 110 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतलाय. प्रतिनिधी शशी लाटे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.